नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल मराठी ब्लॉगर कांचनवर. सर्वात आधी सांगा, कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे मजेत असाल आणि मी पण मजेत आहे. मला माहिती आहे तुमच्या खूप साऱ्या कॉम्प्लेंट्स आहेत, त्यावर आपण नंतर बोलूया. पण आता मी सांगते तुम्हाला, छान मस्त गरमागरम चहा ठेवलेला आहे. बाहेर खूप छान पाऊस सुरू आहे आणि त्याच्याने हे जे कॉम्बिनेशन आहे चहा आणि मटकीची उसळ, आज मटकीची उसळ बनवलेली आहे ब्रेकफास्टमध्ये. आता ब्रेकफास्ट करतो आम्ही, कारण यांना जायचं आहे ड्युटीला आणि त्याच्याने मला खूप लेट झालं होतं हे ब्रेकफास्ट वगैरे बनवायला. तर लवकर लवकर हे बनवलं. ज्या वेळेला घाई असते ना, त्यावेळेला सोबत ब्रेकफास्ट पण व्यवस्थित होत नाही. म्हणजे असं इच्छा असते की आपण सोबत ब्रेकफास्ट करूया, पण काय होते की हे आणा ते आणा ते आणा अशा याच्यामध्ये, आणि चहा तर गरमच लागतो. त्याच्याने मग म्हटलं चला तरी पण आपण जेवढा होते तेवढा आपण सोबत टाईम स्पेंड करूया आणि बोलणं चालणं पण होते ह्या निमित्ताने. आणि हो, तुम्हाला मी सांगायला विसरले की आवाज थोडा वेगळा येत असेल माझा, तर मला आता बरं नाही आहे कारण व्हायरल सुरू आहेत आणि थ्रोटमध्ये थोडं इन्फेक्शन असं टाईपचं होत आहे आणि त्यात फीवर आणि बॉडी पेन होत आहे. तर त्यामुळे मला असं वाटते जास्तीत जास्त जणांना हा व्हायरल झालेला आहे, कारण ज्यांच्यासोबत पण माझं बोलणं होत आहे ते लोक हेच सांगत आहे आम्हाला पण होऊन गेला, आम्हाला पण सुरू आहे असं तसं म्हणून. तर हे झालेलं आहे मला आणि हे थोडा व्लॉग आधीचा होता, तर त्यामुळे म्हटलं चला तुम्हाला म्हणजे तुमच्यासोबत शेअर करून देते. काय होतं आहे की आता कंटिन्यू व्लॉगिंग होत नाही आहे माझ्याने. खूप जणं कंप्लेंट्स करत आहेत की डेली व्लॉगिंग कर म्हणून, म्हणजे रुटीनमध्ये यायचा प्रयत्न करेल मी, पण काय माहिती काय झालेलं आहे. तर पण मला तरी असं वाटते की यायला पाहिजे मी रुटीनमध्ये लवकरच आणि करायला पाहिजे रेग्युलर ब्लॉगिंग. पण ठीक आहे ना, काही हरकत नाही. पण मला तुमची आठवण येते, त्यामुळे मी ही असे क्लिप्स कलेक्ट करते आणि एक तुमच्यासाठी ब्लॉग शेअर करते, कारण तुमच्या कॉमेंट्स वाचल्याशिवाय माझं पण जमत नाही आणि तुम्हाला माझ्याशिवाय नाही जमत मला बघितल्याशिवाय. तर हे आपल्या दोघांची पण, म्हणजे तुमची पण कमजोरी आणि माझी पण कमजोरी म्हणू शकतो आपण. चला काही हरकत नाही, आता इथे ब्रेकफास्ट करून घेते आणि नंतर मग आज डीमार्टला सुद्धा जायचं आहे, तर डीमार्टची शॉपिंग पण करायची आहे. भरपूर दिवस झालं की डीमार्टला गेलो नाही आहे आणि ग्रॉसरी सर्व संपलेली आहे, मुहूर्त निघत नाही आहे. तर तो मुहूर्त काढायचा आहे आज आणि निघायचं आहे. दोन न्यू परफ्युम्स घेतलेले आहेत, ते तुमच्यासोबत शेअर करायचे होते आणि इतके छान आहेत, इतका सुगंध छान आहे त्याचा की मी राहूच शकले नाही तुमच्यासोबत शेअर केल्याशिवाय. तर ते आहेत हे परफ्युम्स जे आहेत मामाअर्थचे, आणि एक आहे इन टू द वेली आणि एक आहे इन टू द सनसेट. तर हे दोन परफ्युम्स आहेत आणि इतका फ्रेग्रन्स मस्त आहे याचा. आता आपण आपल्या दैनंदिन जीवनात सर्वजण बिझी असतो आणि आपल्याला वाटते की आपण कुठेतरी असं शांत जागेवर जायचं आणि नेचरच्या सानिध्यात जाऊन आपण आनंद घ्यायचा नेचरचा. तर हे जे परफ्युम्स आहेत हे तुम्ही जर यूज कराल ना, तर तुम्ही नेचरच्या सानिध्यात आहात असं तुम्हाला फील होईल. तर मी तुम्हाला दाखवते, याच्याबद्दल सर्व काही सांगते. आणि दोन्ही पण परफ्युम्स इतके लॉंग लास्टिंग आहे, तुम्ही जेव्हा जाल आणि परत याल ना, तर सेम फ्रेग्रन्स तुमच्या बॉडीमधनं येणार. आणि हा जो आहे इन टू द वेली याचा फ्लोरल असा सेंट आहे आणि हा जो आहे इन टू द सनसेट याचा ऑरेंजेस असा फ्रेग्रन्स आहे. मी तुम्हाला हा लावून दाखवते सर्वात आधी इन टू द वेली. हा तर तुम्ही असं विचार कराल की जेव्हा तुम्ही बाहेर आहात, एखाद्या हिल स्टेशनला गेलेले आहात किंवा कुठे एखाद्या बागेत गेलेले आहात, तर असा तुम्हाला फ्रेग्रन्स येणार. आणि जो पण तुमच्या आजूबाजूला असेल त्याला पण नेहमी फ्रेग्रन्स येत राहील तुमच्या बॉडीमधनं. तर हा तर मला खूप जास्त आवडलेला आहे. नंतर हा आहे जो इन टू द सनसेट आहे, हा पण खूप जास्त छान आहे, तुम्ही हा सुद्धा घेऊ शकता. तर वाव, दोन्हीही फ्रेग्रन्स खूप जास्त छान आहेत, तर तुम्ही डेफिनेटली कोणता पण घेऊ शकता. आणि हो, हे जे दोन्हीही मामाचे परफ्युम्स आहेत हे स्किन फ्रेंडली आहे, तुम्हाला कोणतीच ॲलर्जी वगैरे होणार नाही जर तुम्ही स्किनवर सुद्धा वापरत असाल तर. आणि तुम्हाला माहितीच आहे मामाअर्थ हे ब्रँड इंडियन ब्रँड आहे, प्लास्टिक पॉझिटिव्ह ब्रँड आहे. जितकं प्लास्टिक हे यूज करतात त्यापेक्षा जास्त प्लास्टिक रिसायकल करतात. आणि मी नेहमी शेअर करत असते की मामाअर्थ हे ब्रँड नॅचरल ब्रँड आहे, यामध्ये कोणते शाम्पू केमिकल्स यूज केले जात नाहीत, त्यामुळे तुमच्यासाठी सेफ आहेत. आणि जर तुम्हाला हे परफ्युम्स परचेस करायचे असतील तर माझा कूपन कोड यूज करायला विसरू नका, MVK2024. त्याने तुम्हाला एक्स्ट्रा 20% ऑफ मिळून जाणार मामाअर्थच्या स्वतःच्या वेबसाईटवर आणि मामाअर्थच्या ॲपवर सुद्धा. आणि मामाअर्थचं एक ॲप सुद्धा आहे, तर तुम्ही त्याला पण डाउनलोड करू शकता.
त्याचा लिंक सुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देणार. आणि हो, हे जे परफ्युम्स आहेत ना, हे इझिली अवेलेबल आहेत मामाच्या स्वतःच्या वेबसाईटवर, अमेझॉनवर, नायकावर, पर्पलवर, फ्लिपकार्टवर आणि तुमच्या नियरबाय स्टोअर्सवर सुद्धा अवेलेबल आहे. तुम्ही कुठून पण परचेस करू शकता. आणि जर तुम्ही मामाच्या वेबसाईटवरून परचेस कराल तर तुम्हाला एक्स्ट्रा डिस्काउंट तर मिळणारच आहे माझा कुपन कोड यूज करून. या दोन्हीही परफ्युम्सचा फ्रेग्रन्स जो आहे तो नेचर इन्स्पायर असल्यामुळे, तुम्हाला नेचरच्या सान्निध्यात असल्यासारखं वाटेल हे परफ्युम्स यूज केल्यामुळे. आणि फ्लोरल अशी फ्रेग्रन्स पण येत राहील तुमच्या बॉडीमधनं आणि तुम्हाला छान वाटेल, पीसफुल वाटेल. तर डेफिनेटली ट्राय करून बघू शकता. आताच लावलं का? कुठे? चला, आज फायनली आमचं मुहूर्त निघालेलं आहे डीमार्टला जाण्याचं. हो ना, किती दिवसाची ग्रॉसरी संपली पण डीमार्टला जाण्याचा मुहूर्तच नव्हता निघत, म्हणून आज फायनली विचार केला चला निघू आपण डीमार्टला जाऊ. आणि पाऊस पण खूप जास्त सुरू आहे पण त्यात ठीक आहे, आमचं एक फॅमिली टाईम पण आम्ही स्पेंड करू, नाही का? तर आता डीमार्ट मधून शॉपिंग करून येतो. काही ग्रॉसरी खूप अर्जंट होती आणणं, म्हणून ती आणण्यासाठी जात आहोत. आणि बघू, मी मुलांना म्हटलं मी येत नाही, तुम्हीच आणा. पहिल्यांदा म्हणतात की तुला माहिती आहे की काय काय शॉपिंग करायचं, म्हटलं मी जर आली ना तर जास्तीची शॉपिंग करते. आणि तुम्ही लोक सुद्धा म्हणता मला की मग तू इतकी म्हणजे बचत बचतच्या चक्करमध्ये किती सारी शॉपिंग करते म्हणून. आणि अण्णा म्हटलं तुम्ही जा एकटे आणि माईला घेऊन जा आणि शॉपिंग करून आणा. आणि अण्णा नाही, तू ये तू ये तू ये. आता बघा किती शॉपिंग होते. हा, त्या ज्या गरजेच्या आहेत त्याच घेऊ यावेळेला, वर जायची गरज नाहीये, जास्त शॉपिंग होते. आणि म्हणजे ज्या गरजेच्या पण गोष्टी असतात ना त्या पण घेऊन येते मी, म्हणून यावेळेला तर वर जायचं नाही, फक्त ग्रॉसरी ग्रॉसरी शॉपिंग करायची आणि निघून यायचं. ठीक आहे, हो हो हो, मला माहिती. चला आलो ना. आणखी चला इथे शॉपिंग आमची डन झाली आणि बिल करून आम्ही बाहेर निघालो तर खूप जास्त पाऊस सुरू होता. तुम्ही बघू शकता इथे येताना तर होताच पाऊस पण कमी होता थोडा, आणि जाताना तर खूप जास्त होता पाऊस. तर आता इथे शॉपिंग झाली कम्प्लीट, घरी निघायचं आहे आणि घरी गेल्यानंतर बोलते तुमच्यासोबत. अजून काय करत आहे तू? काय छोटी बनवत आहे अद्विक? चला मग आलो आम्ही घरी डीमार्टचं सामान वगैरे घेऊन. अद्विक चला ते काढते आता गाडीतून, काढा. दाखवण्यासारखं तर काही नाही आहे ना. हा, राखी येते ना म्हणून. सॉरी मंडळी, तुमच्यासोबत घरी बोलू शकले नाही, मुलांना घेऊन बाहेर जात आहे. आजची 15 ऑगस्ट आहे तर तुम्हाला सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. तर आता निघालेली म्हटलं मुलांना थोडं, आज सुट्टी होती तर म्हटलं फिरून आणायचं म्हणून निघाली होती, तर म्हटलं चला ब्लॉग सुरू करू. म्हणजे सकाळी गेले होते हे, तर आता संध्याकाळी सुट्टी होती, माहीच्या ट्युशनला सुट्टी होती, अद्विकच्या ट्युशनला सुट्टी होती, तर त्यामुळे म्हटलं चला मुलांना फिरून आणते. आणि मुलांचं पण फिरणं होते, माझं आमचंही त्यांच्यासोबत फिरणं होणार म्हणून मग आता निघालेलो आहोत. पहिल्यांदा पहिल्यांदा निकिताला घेते तिच्या घरून आणि मग जाऊ कुठेतरी. एकतर राखीची शॉपिंग पण करायची आहे, मुलांना खाऊ वगैरे पण घालायचं आहे बाहेर, तर म्हटलं चला आता फिरून येऊ थोडं. चला मग ब्लॉग कंटिन्यू करते. पहिल्यांदा निकिता मासीच्या घरी येतोय, नंतर मग आपण कुठे जायचं आहे ते बघू. ठीक आहे, चला. तनिष्के पास गई माझे रिटर्न लिया वीर. अरे आपको ये ब्रिज में कंफ्यूज होता हूँ. हाँ, छान से देना. तशी
मागितलेल्या कपड्यांमध्ये तुझ्यानं दिसते. हिचं नेहमी असं आहे की हिला लोअर ही स्वतःच घालते आणि नंतर मग अप्परच्या वेळेला हिचं हे प्रॉब्लेम. मम्मा आपका पहनू क्या, मम्मा आपके टी शर्ट में से कोई दे दो. अच्छा लग रहा है तर तिला अप्पर मध्ये माझं आवडते म्हणजे ओव्हर साईज आवडते तिला. त्याच्यानी मग ती म्हणत ठीक आहे बाबा घे 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 घाल घाल तू भी घे दिलदारचा पाला पडा. बॅकग्राऊंड म्युझिक मोय मोय करतो आता. तुम्ही विचाराल राखीची शॉपिंग कुठून केली, तर जे डी मॉलमधून, जोशी मार्केटमधून. तर तिथनंच मी दरवर्षी शॉपिंग करते. हे एक शॉप आहे आणि त्याच्यासमोरचं एक शॉप आहे, तर त्याच्यामधनं शॉपिंग करते नेहमी राखीची. चांगलं वाटलं इकडच्या साईडला मी बघितलं, तर इकडच्या साईडला मला इतकं काही खास वाटलं नाही. म्हणजे मला जशा पाहिजे होत्या तशा मग साईडला गेली. मागच्या वर्षी जिथनं शॉपिंग केली होती तर तिथे छान वाटलं मला. मग तिथनं घेतल्या मी राख्या, निकिताने इथनं घेतल्या. असं आम्ही राखीची शॉपिंग केली आणि नंतर मग एक मला मोबाईलचं कवर पाहिजे होतं. म्हणजे दोन्ही मोबाईलला मला कवर चेंज करायचे होते माझ्या. आणि नंतर मग त्याला एका कवर, एका मोबाईलला माझ्या स्क्रीन गार्ड पण लावायचं होतं. असं करून मला ते पण काम करायचं होतं. बाहेर निघणं होत नाही ना, त्याच्याने काय होतं की माझे कामं असे स्पेंडिंग राहतात. तर म्हणून इथे राख्या खूप छान होत्या, मस्त होत्या राख्या. आणि काय तुमची राखीची शॉपिंग तर ऑलरेडी झालेलीच असेल जेव्हा हा ब्लॉग येईल, राखीची शॉपिंग झालेली असेल. पण तरी तुम्ही माझी राखीची शॉपिंग बघून घ्या. ह्या मी राख्या घेतलेल्या होत्या. काही माहीला पाहिजे होत्या तिच्या स्कूलमधल्या भावांना बांधायला, काही घरच्या भावांना, काही ह्या घेतलेल्या होत्या त्या म्हणजे मुलींसाठी, जसं की आई दीपाली वगैरे यांच्यासाठी. आणि नंतर मग बाकीच्या ज्या माझ्या भावांसाठी घेतलेल्या होत्या. तर अशा करून राख्या सर्व घेतल्या आणि इथे आली मोबाईल कवर बघायला. तर हा मोबाईल कवर घेतला होता, आणखी दुसरा मोबाईल कवर आयफोनसाठी तो घेतला. मोबाईल कवर चेंज केले कारण खूप दिवस झाले दिल्लीला मी मोबाईल कवर चेंज केले होते आणि तेव्हापासून मी मोबाईल कवरच चेंज केले नव्हते. म्हणून मग आणि स्क्रीन गार्ड लावून घेतलं. बस झालं, इथली शॉपिंग झाली माझी. नंतर आम्ही काहीतरी खायचं होतं म्हणून साऊथ किचनला गेलो. तिथे इडली डोसा वगैरे खाल्ला. नंतर मग ही कोल्ड कॉफी मागवली, ती फिनिश केली. आणि हा होता आजचा दिवस, असा आम्ही सेलिब्रेट केला आमचा स्वातंत्र्य दिन. चला मग इथेच या ब्लॉगला थांबवते. भेटते तुम्हाला नवीन छानशा ब्लॉगमध्ये. आय होप तुम्हाला छोटासा ब्लॉग आवडला असेल. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जर तुम्ही अजूनपर्यंत नसेल केलं तर. चला मग बाय, टेक केअर आणि लव यू ऑल. बाय.